नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुमचे पुन्हा से एकदा कृष्णा फॅमिली ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण या ठिकाणी भरलं वांग पाहणार आहोत खूप जास्त भरली वांगी कसे बनवायचे दाटसर घट्ट रसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर बऱ्याच जणांना वाटतं घट्ट दाटसर रसा कसा करायचा तर चला आज तेच या रेसिपी मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मग परफेक्ट भरलं वांग शिकायचंय का चला मग अगदी साध्या आणि लाल तिकटाच्या पद्धतीने आपण भरलं वांग पाहणार आहोत तर बरेच जण काळ्या तिकटाचं भरलं वांग पाहिलेले असेल पण असं लाल तिकटाचं भरलं वांग कधीच तुम्ही पाहिलं नसेल एवढं छान दाटसर घट्ट रस्याचं भरलं वांग आपण इथे आज बनवणार आहोत त्याकरिता मी पंधरा ते सोळा वांगी कट करून घेतलेले आहेत आता कट करायचं तर माहिती आहे दोन चिरा टाकावे लागतात जसं अधिकचं प्लसचं चिन्ह असतं ता तसं त्याला चिरून घ्यायचं मग स्वच्छ धुवून घ्यायचे आता या वांग्याला भरण्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे मग सारण कसं बनवायचं त्यामध्ये भरायचं ते, भरा ते पाहणार आहोत अगोदर तिकडे मी पातेलं ठेवलंय मोठ्या आकाराचं आणि गॅस चालू केला आता माझ्याकडे खूप मोठी कढई नव्हती आणि कढई पसरड बुडाची नसते म्हणून मी ते पातेल्याचा वापर केला त्यानंतर आता इथे कुट्टा घेतला एक वाटी आता त्यामध्ये घालायचेत आपल्याला मसाले एक चमचा लाल तिखट घातलाय आता तुम्हाला भाजीला किती तिखट घालायचं त्यातलं अर्धे मसाले सारणामध्ये घालायचे आणि अर्धे फोडणीमध्ये त्यानंतर हा अंबारीचा गोडा मसाला आहे मी नेहमी करता भाजीला हा गोडा मसाला वापरत असते आता तुमच्याकडे तुमच्या आवडीचे मसाले असतील ते मसाले घ्यायचेत तुम्ही त्यानंतर आता मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आता जेवढं मीठ घालायचंय त्यातलं अर्ध मीठ भरलेल्या वांग्याच्या मसाल्यामध्ये घालायचंय बाकीचं फोडणीमध्ये त्यानंतर खूप सारी कोथंबीर घ्यायची हिरवीगार कोथंबीर नक्की घ्या याने खूप छान भाजीला चव येते आता हे सर्व मिश्रण एक जीव करायचं आहे आणि आता काय करायचं यामध्ये थोडस गरम पाणी घालून मसाला अगदी थोडासा वल्ला करायचा जास्त वल्ला पण नाही करायचा फक्त वांग्यामध्ये टिकून राहावं भरून त्याकरिता त्याला थोडंसं पाणी घालून वल्लं करायचंय आणि मग थोडा थोडा मसाला आता या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आता पाणी घातल्यामुळे काय होतं वांग्यामध्ये जो मसाला भरतो तो खाली पडून जात नाही म्हणून असा थोडासा वल्ला करायचा आणि खूप छान असे वांगे टच्च भरून घ्यायचे आता हे भरले वांगे दिसायला जो मसाला आहे तो आपल्याला वाटतो कसा लागेल पण खरंच खूप भारी लागतो एकदा नक्की ट्राय करा आणि खूप सोपी रेसिपी आहे याला वेगळा काही मसाला तयार करण्याची गरज नाही भरलं वांग म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आपल्याला वाटण बनवावं लागेल मसाले भाजावे लागतील तर एवढा कुटाना करण्याची काहीच गरज नाही अशाही पद्धतीने वांग बनवलं तरीही खूप छान लागतं आता सर्व वांगे भरत आलेले जवळ जवळ मस्त छान वांगी भरून घेतलेली आहेत आणि थोडंफार सारण उरलं तर ते नंतर भाजीच्या फोडणीमध्ये घातलं तरीही चालतं आता काय करायचं दोन ते तीन चमचे तेल घालायचे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तेल घाला तेल गरम झालं की त्यामध्ये माहितीच आहे जिरे मोरे घालावे लागते तर मी इथे घातलेले आहेत मोहऱ्या त्यानंतर आता अद्रक लसणाची पेस्ट घालायची फोडणी परफेक्ट कशी बनवायची हे आपल्या लक्षात आलं की भाजी खूप छान चवीला लागते त्यानंतर आता अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे जिरे मी अद्रक लसणामध्ये ठेचून घेतले होते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आता खूप सारी भाजी आहे तर मग दोन तीन कांदे लागतात आता इथे कांदा अगदी काळपट रंगाचा तळायचा नाही अगदी सॉफ्ट होईपर्यंतच तळायचा काळपट रंगाचा कांदा कधी तळायचा जेव्हा आपण काळ्या तिखटाची भाजी करतो त्यावेळेस या भाजीला जर आपण जास्त कांदा तळला तर कांद्याचा वास यायला लागतो भाजीमध्ये म्हणून फक्त सॉफ्ट झाला थोडासा कल लालसर कलर वाटला की मग तळला असं समजायचं आता बाकीचे मसाले घालायचे दोन चमचे मी खोबऱ्याचं पावडर बनवलेलं होतं ते घातलेलं आहे याने वांग्याच्या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो तुम्हाला फ्लेवर तर माहितीये भाजीमध्ये खोबऱ्याचा खूप छान फ्लेवर येत असतो म्हणून दोन चमचे खोबऱ्याचं पावडर घातले बारीक केलेलं त्यानंतर आता अगोदर एक चमचा चटणी घातली होती आता एक चमचा लाल तिखट घालायचे काश्मीरी लाल तिखट त्यानंतर हे आहे धना पावडर आणि इथे मी सुहानाचा मटन मसाला घातला एक चमचा आता सारणामध्ये घातलं नव्हतं पण फोडणीमध्ये घातला आता सोहाण्याचा मटन मसाला आहे हा भाजीला खूप छान लागतो आणि काय करायचं थोडासा का आता शेवटी घालायचा असा बाकीचे मसाले भाजल्यावर शेवटी घातला की तो जास्त तळला जात नाही आणि त्याचा भाजीमध्ये फ्लेवर यायला लागतो म्हणून शेवटी घालायचा जास्त तळायचा नाही त्यानंतर आता अगोदर मीठ घातलंय त्यानुसार थोडस आता मीठ घालायचंय आणि फोडणी छान आता तळली की त्यामध्ये आता हे उरलेलं सारण होतं ते घालून घेतलंय आणि आता फोडणी करपू नये म्हणून यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं तर हे गरम केलेलं पाणी आहे डायरेक्ट थंड पाणी तुम्ही इथे भाजीसाठी वापरू नका यानं काय होतं भाजीला जी चव येते ती निघून जाते म्हणून शक्यतो भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आता मसाले जळू नयेत म्हणून मी थोडस पाणी घातलंय आणि हे पा मसाला तळत आलेला आहे आणि खूप छान असं तेल सुटलंय आता आपली ग्रेव्ही म्हणजे जो मसाला आहे तो छान तळलाय आणि तयार झालेली आहे मसाल्याची ग्रेव्ही आता आपल्याला इथे वांगे सोडायचे आहेत या मसाल्यामध्ये तर एक, -एक करून सर्व वांगे अशी घालून घ्यायची आहेत आणि गॅस अगदी कमी गॅस ठेवायचा आहे पातळ बुडाचं जर पातेलं असेल तर पटकन मसाला करपतो म्हणून शक्यतो जाड बुडाचं पातेलं वापरा आता सर्व वांगे असे ठेवायचे आणि एक खालीवर करून घ्यायचंय म्हणजे मसाला लागेल असं इतपत खालीवर करायचंय मसालाही करपणार नाही म्हणून थोडस खालून घेतलंय आता ताट ठेवायचंय एक मिनटं आणि परत वर खालची जी साईड आहे ती भाजलेली असेल आता वरच्या साईडने परततील असे वांगे पलटून घ्यायचेत आणि परत एक मिनटं झाकण ठेवायचंय परत आता परत झाकण काढून घ्यायचंय आणि यामध्ये आता आपल्याला घालायचंय पाणी तर आता पाणी तुम्हाला किती घालायचंय हे तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी त्यानुसार पाण्याचा वापर करा पण शक्यतो तुम्ही पाणी कमीच घाला पाणी कमी घातल्यावर हो काय होतं जो आपण भरल्याला बस थोडस जरी घातलं शिजण्यापुरतं तरीही चालतं कारण आपण जो वांग्यामध्ये मसाला भरलाय तो टिकून राहतो आणि असं जास्त पाणी घातलं की त्यामधला मसाला बाहेर यायला लागतो जास्त पाण्यामुळे पण मला काय पाहिजे होतं मेससाठी ही भाजी पाहिजे होती म्हणून मी थोडासा जास्त रस्सा बनवायचा आहे म्हणून पाणी जास्त घातलंय पण तुम्ही इथे अगदी घट्ट कोरडं वांग आवडत असेल तर मग खूप कमी पाण्याचा वापर करा म्हणजे जे, जे सारण आहे वांग्यामधलं ते जशाचा तसं राहील आणि वांग खाता वेळेस खूप छान त्याची चव लागेल तर मग आता काय करायचंय पाणी घातल्यानंतर थोडस ताट ठेवायचंय फक्त उकळी येईपर्यंत ठेवायचं उकळी आली की ताट बाजूला काढून घ्यायचं आणि त्यावरतून आता आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी आता ही प्रत्येकाकडे कसुरी मेथी नसती नाही घातलं तर ही चालतं पण असेल तर घाला ऑप्शनल आहे तर थोडीशी कसुरी मेथी घातली आणि मेन गोष्ट म्हणजे यामध्ये आता घालायचा आहे शेंगदाण्याचा दाणेदार कुट्टा यानेच भाजी खूप छान घट्ट तयार होते हे प्रत्येकालाच माहिती आहे तुम्ही म्हणाल आम्हाला सांगतेय कुट्टा तर प्रत्येकजण कुट्टा वापरतात पण काय करायचंय कुट्टा थोडासा दाणेदार बनवायचा आहे म्हणजे जास्त बारीक पि कुठासारखा बनवायचा नाही थोडासा जाडसर वाटून घ्यायचा आहे मिक्सरला असो किंवा मग कुटून असो कुटून घातला तर अजून चांगलं आणि आता तुम्ही इथे पाणी किती घातलंय त्याच्यानुसार कुट्टा आपल्याला इथे वापरावा लागेल मी जास्त प्रमाणात पाण्याचा वापर केलाय म्हणून मला थोडासा कुट्टा जास्त लागला तुम्ही कमी पाणी घातलं तर तुम्हाला खूप कमी कुट्टा लागतो तर हे दहा मिनिटे अगोदर मी भाजी कमी गॅसवर झाकून शिजवली होती आणि आता परत पाच ते दहा मिनिटं कमी गॅसवरच भाजी शिजू देणार आहे आणि भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे म्हणजे भाजी तयार झालेली आहे आणि कलर पण खूप छान आला आणि घट्ट दाटसर मस्त असं भरलं वांग तयार झालेलं आहे मग आजचं भरलं वांग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग तुम्हाला परत भेटेल अशाच एखादा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय